लेक्चर नंबर टू चैप्टर का नाव आहे एलिमेंट ऑफ ग्रुप वन एंड टू. ठीक आहे, मी मागच्या लेक्चर मध्ये हायड्रोजन हा चैप्टर मस्तपैकी शिकवलेला आहे. जर कोणी नवीन असतील डायरेक्ट ह्या चैप्टरला जंप करू नका, पहिला हायड्रोजनचं लेक्चर बघा, त्याच्यानंतर हे लेक्चर नंबर टू बघा. ठीक आहे, तर मित्रांनो सगळ्यात पहिले मी सगळ्याचं स्वागत करतो मी आपल्या लाडक्या चॅनलमध्ये, त्याचं नाव आहे आर सी सर नीट. ओके, तर मित्रांनो सध्या केमिस्ट्रीचं एमएसटी सीईटी केमिस्ट्रीचं क्रॅश कोर्स चालू आहे. त्याच्यामध्ये मी चॅप्टर सध्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्री सगळी शिकवलेली आहे या 20 दिवसांमध्ये. ठीक आहे, जर कोणाला ऑर्गॅनिक केमिस्ट्री वीक वाटत असेल तर त्यांनी ह्या चॅनलच्या किंवा ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही बघू शकता प्रत्येक लेक्चर म्हणजे प्रत्येक चॅप्टरचं व्हिडिओ मी टाकलेलं आहे लिंकमध्ये. किंवा त्याच्यापेक्षा चांगलं म्हणलं तर तुम्ही आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जा, एमएसटी सीईटी ऑर्गॅनिक क्रॅश कोर्स म्हणून आहे, ज्या तुम्ही सगळे व्हिडिओ बघू शकता. फ्रॉम 11 पासून घेतलेला मी खूप बेसिक पासून तर पूर्ण पॉलिमर केमिस्ट्री पर्यंत गेलेला आहे. ठीक आहे, आता हे चालू आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. याच्या पहिल्या मी 3-4 लेक्चर अपलोड केलेले इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे, त्याच्यानंतर मी फिजिकल केमिस्ट्री पण घेणार आहे. ठीक आहे मित्रांनो, तर लेक्चर नंबर टू मध्ये आपल्याला शिकाय, जर कोणी नवीन असतील आपल्या चॅनलला बघत असतील किंवा व्हिडिओ बघत असतील तर हे सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुमचा नवीन चॅप्टर जो आहे पुढचा येणारा तो मिस होणार नाही. आणि बेल नोटिफिकेशन ऑल करून ठेवायचा, म्हणजे आपलं जर लाईव्ह लेक्चर असतं रोज रात्री 8 असतं लाईव्ह लेक्चर, तर तुम्ही त्याच टायमिंगला येऊन जॉईन झाले पाहिजे आणि तेवढं लेक्चर तुम्ही कम्प्लीट करा. प्रत्येक व्हिडिओ मला वाटतं मॅक्सिमम 20-30 मिनिट किंवा 40 मिनिट मॅक्स झालं असेल तिथपर्यंतच घेणार आहे, कारण की टाईम कमी आहे आणि लवकरात लवकर तुम्हाला रिव्हिजन पाहिजे, त्यासाठी तुम्हाला टाईमचं बंधन आहे. ठीक आहे, तर बघूया अल्कलाईन अर्थ मेटल्स म्हणजे काय. हे दोन आहेत आपले जो ग्रुप वन आणि ग्रुप टू, याला आपण एकत्रितपणे एनसीईआरटी मध्ये नाव दिलेलं आहे. सेपरेट काय आहे, एस ब्लॉक आहे. ठीक आहे, एस ब्लॉक म्हणूया आपण याला. ठीक आहे, तर एस ब्लॉक मध्ये आपण दोन बघितलेले, एस ब्लॉक मध्ये दोन ग्रुप असतात. ठीक आहे, उभे स्तंभ याला आपण गन म्हणतो, गनलाच आपण इंग्लिशमध्ये ग्रुप म्हणतो. ठीक आहे, तर ग्रुप नंबर वन आणि ग्रुप नंबर टू अल्कली मेटल्स म्हणजे कशा मिळते तो, हे तर ग्रुप नंबर वन मध्ये जातो विचारून. ठीक आहे, ग्रुप वनला आपण काय म्हणतो, अल्कली मेटल्स म्हणतो, आणि अल्कलाईन अर्थ मेटल्स मध्ये आपण याला म्हणतो ग्रुप टू. मित्रांनो दोन्ही पण हे जे आहेत एनसीईआरटी मध्ये थोडेसे वेगळे दिलेलं आहे, ग्रुप वन पहिले दिलेलं आहे नंतर ग्रुप टू दिलेलं आहे, पण महाराष्ट्र स्टेट बोर्ड मध्ये तुम्हाला एकदाच दोन्ही पण शिकवलेलं आहे. ते शिकवण्यावर डिपेंड असते कशा प्रकारे लक्षात येईल ना येईल, चांगलं लक्षात द्या मित्रांनो. खूप बारीक बारीक कन्सेप्ट मी सांगणार आहे, कोणी विसरून जाऊ नये. ठीक आहे मित्रांनो, हे दोन्ही पण जे आहेत एस ब्लॉक हे आपल्या पिरियोडिक टेबलच्या लेफ्ट हँड साईडला किंवा लेफ्ट साईडला बसलेले आहेत सोबत. आणि जेव्हा नंबर एक असेल त्याच्यामध्ये ग्रुप वन, त्याला आपण अल्कली मेटल्स म्हणतो, जे निकी ऍसिड बनवण्यासाठी हेल्प होतात, आपण लगेच बघितलेलं आहे. मग अल्कलाईन मेटल्स ग्रुप नंबर टू ला म्हणतो, जे की अर्थ क्रस्ट मध्ये सापडतात. ठीक आहे, चला तर मग ह्याच्यामध्ये एलिमेंट सर, ह्याच्यामध्ये ट्रिक असतील भरपूर सारे ट्रिक आहेत मित्रांनो. युट्यूबवर सगळ्यात जास्त फेमस असलेली ट्रिक कोणती आहे, जी मी बनवलेली नाही, युट्यूबवरचीच आहे ट्रिक, ती मला पण आवडते, मी पण ती फॉलो करतो. ठीक आहे, लक्षात ठेवण्यासाठी ह्याचं नाव आहे असं कॉमन घेऊया आपण याला, याला हलीना. काय घ्यायचं, हलीना की रब से फरियाद, फरियाद. ओके, असा ट्रिक चांगली आहे मित्रांनो, काय अवघड नाही याच्यामध्ये. काय मित्रांनो, हे आहे बेटा मांगे कार स्कूटर बाप राज. ओके, असा आहे मित्रांनो. तर हे ट्रिक लक्षात ठेवण्यासाठी आहे की तेच ॲटम त्याच ॲटमच्या खाली असणार आहे तसं. ठीक आहे, ॲटोमिक नंबर कसं काढायचं मित्रांनो, हायड्रोजनचा ॲटोमिक नंबर आपला जो एक आहे माहीत आहे. पहिल्या पिरियड्समध्ये दोनच एलिमेंट असतात, एक हायड्रोजन आणि दुसरा हेलियम. मग ह्याच्यामध्ये दोन ॲड करत जायचं मित्रांनो, 1+2 किती होतील मित्रांनो, 3 होतील. ह्याच्यामध्ये 8 ॲड करा मित्रांनो, +8 करा, 8 नंतर किती झाले, 11 झाले. 11 अजून 8 ॲड करा, 11 किती झाले, 19 आहे. 19 आता 18 ॲड करा मित्रांनो, 9, 8, 17, 37 झालेले आहे. अजून 18 ॲड करा ह्याच्यामध्ये, म्हणजे 8+7, 8+7. ठीक आहे, 55 होईल. ठीक आहे, मग ह्याच्यामध्ये 18 झाले, आता मग 32 ॲड करा,
5 to 7 87 आहे. म्हणजे हे 10वीचे ट्रिक आहे मित्रांनो, असं नवीन काही नाही आहे. 2 8 8 18 18 32 32 असे मूलद्रव्य असतात, ठीक आहे, मूलद्रव्य असतात प्रोडक्टिव्ह म्हणजे. हे 10वीचे ट्रिक आहे, आता नवीन काही नाही याच्यामध्ये, फक्त आपण त्याचा अप्लाय केलेला आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं करायचं मित्रांनो, जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन या ग्रुप नंबर 1चा असेल NS1 असेल, आणि ग्रुप नंबर 2 म्हणजे अल्कलाईन अर्थ मेटलचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन NS2 असेल. सगळ्यात पहिले याचं नाव सांगतो, असं हे जर पार्ट राहिलं तुम्हाला, हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीझियम, फ्रान्सियम, इथं आहे बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बॅरियम, रेडियम, अशा प्रकारचे नावं आहेत, ठीक आहे. तर हायड्रोजनचं आता इथं 1 आहे ना, हा फर्स्ट पिरियडमध्ये आहे, त्याच्यामुळे याचं नाव, याचं काय इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s1 आहे मित्रांनो, ठीक आहे. त्याचं काय मित्रांनो, हा सेट एव्हर, हा फर्स्टमध्ये आहे, हा सेकंडमध्ये आहे, हा थर्डमध्ये आहे, 4 5 6 7. तुमच्या MSTC इथं पी ब्लॉक 11 दिलेला नाही, फक्त 12 दिलेला आहे, एस ब्लॉक आहे म्हणून मी शिकवत आहे, ठीक आहे. लिथियमचे किती आहे बघा, 2 आहे ना, 2 एस ब्लॉकमध्ये, एस ब्लॉकमध्ये 1. ह्याच्या पहिलं काय लिहावं आपण, असं डायरेक्ट लिहिता येत नाही, ठीक आहे. पहिले काय लिहावं लागलं म्हणून आपल्याला 1s2 भरला पाहिजे, त्यानंतर आला पाहिजे 2s1 आला पाहिजे. इथं सर, इथं 1s2 भरला पाहिजे, मग 2s2 भरला पाहिजे, मग 2p6 भरला पाहिजे, मग 3s1 आला पाहिजे, ठीक आहे. हा 4th आहे मित्रांनो. आता हे जे खूप लॉंग होते, तेवढे जास्त फक्त स्ट्रेट बोर्ड नाही आहे आपल्याला येण्यासाठी, असं काही नाही आहे. मला वाटतं आपण काय करूच्या मागे, आपण नोबेल गॅस लिहायला पाहिजे, म्हणजे ते हेलियम, ठीक आहे. इथे काय लिहायला पाहिजे मित्रांनो, नियॉन लिहायला पाहिजे, इथे काय लिहायला पाहिजे, आर्गॉन लिहायला पाहिजे. इथे आपले 4s1 आर्गॉन, मग काय मित्रांनो, क्रिप्टॉन लिहायला पाहिजे, मग 5s1 ही मी हा चुना करून फिचर ऑफ, इथं थेरॉन लिहायला पाहिजे मित्रांनो, इथे इथं 6s1, इथं रेडॉन लिहायला पाहिजे मित्रांनो, आर्यन, ठीक आहे, इथे इथे 7s1. म्हणजे आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं, ह्याला आपण म्हणतो कंडेन्स्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किंवा आउटर इलेक्ट्रॉनिक, कंडेन्स्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किंवा याला आपण म्हणतो की आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सुद्धा म्हणू शकतो, ठीक आहे. सो काय मित्रांनो, फक्त नंबर चेंज झालेला आहे, बाकी एस ब्लॉक मध्ये फर्स्ट एलिमेंट एंट्री केलेला आहे. असं कसं करायचं, NS2 आहे मित्रांनो, हा सेकंड ग्रुप नंतर चला काय मग बघा, इकडे कॉपी करायचं, ह्याच्या अगोदर काय मित्र, हेलियम, नियॉन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, इथे येईल रेडॉन, ठीक आहे. तर इथे येईल मित्रांनो, दुसऱ्या ग्रुपमध्ये आहे, हा दुसऱ्या पिरियडमध्ये 2s2a, 3s2, 4s2, 5s2, 6s2 आणि 7s2. आता याचा ॲटॉमिक नंबर पार्ट करतो तुम्हाला, 2 2 8 10 10 8 18 18 18 36 36 18 54 54 18 मला वाटते 86 असेल मित्रांनो, 86 आणि 2 88 याचा नंबर असेल. तसं इलेक्ट्रॉन आपला 2 आहे, 2 8 किती मित्रांनो, सॉरी 2 आता बेरिलियमचा आहे मित्रांनो, 4 आहे, 4 8 किती मित्रांनो, 8 4 12, 12 18 किती मित्रांनो, 12 8 किती 20 असेल, 20 18 किती 38 असेल, ठीक आहे, अजून 18 किती, ठीक आहे, 56 असेल, अजून 32 किती, 7 2 8 88, ठीक आहे. त्याचा ॲटॉमिक नंबर पण सांगलेला आहे, त्याचं नाव पण सांगलेलं आहे, कसं पाठ करायचा ते सुद्धा सांगलेलं आहे. हे तुम्हाला नोबेल गॅस पाठ करावे लागतील, आणि हे आहे आपलं आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. जर तुम्हाला जर लॉन्ग कट लिहायचं तर लॉन्ग कट लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही, पण त्याच्यामुळे सध्या MSTCT क्रॅश कोर्स चालू आहे, त्याच्यामुळे ते जास्त आता इथे मॅटर करत नाही. इथं आपलं फक्त डायरेक्ट कसं दिमागात आहे ती गोष्ट इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, लगेच जाऊ याच्या प्रॉपर्टीजवर. तर गाईज, हे आहेत प्रॉपर्टी, तुमच्या बुक्समध्ये व्हॅल्यूज दिलेले आहेत, पण व्हॅल्यूज आपल्याला शेवटपर्यंत लक्षात राहत नाही, त्याच्यामधून थोडंसं तुम्हाला मी शॉर्टमध्ये जास्तीत जास्त नॉलेज द्यायचं काम करत आहे. तर गाईज, तर इथं बघा तुम्ही, इथं लिहिले मी अल्कली मेटलचे सगळे प्रॉपर्टीज, आणि इथे लिहिले मी अल्कलाईन अर्थ मेटलचे सगळे प्रॉपर्टीज. हे स्टार मार्क आहे म्हणजे काय मित्रांनो, डेन्सिटी आहे, डेन्सिटी एक्सेप्शन आहे, म्हणजे जी फॉलो करत नाही ट्रेंड, जी रेग्युलर आहे,
म्हणजे ती त्यासाठी त्याला खाली लिहिलेलं आहे मी. ठीक आहे, तर सर्वात पहिले फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कली मेटल्स काय होती मित्रांनो, आपण दहावीला शिकलो असाल की ॲटोमिक रेडियस जी आहे टॉप टू बॉटम इन्क्रीज होत जाते. का सर? कारण की नंबर ऑफ शेल इन्क्रीजिंग, नंबर ऑफ सेल काय होतो मित्रांनो, इन्क्रीजिंग होतात, त्याच्यामुळे काय होतो इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज इज ऑल्सो इन्क्रीजेस, नंबर ऑफ ऑर्बिटल इज ऑल्सो इन्क्रीजेस. सो आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन अँड सेंटर ऑफ न्यूक्लियस डिस्टन्स इज ऑल्सो इन्क्रीजेस, दॅट्स वाय ॲटोमिक रेडियस इज इन्क्रीजेस. त्याच्यामध्ये आपण टॉप टू बॉटम होताना काय होतो मित्रांनो, सेल काय होतो इन्क्रीज होतात, त्याच्यामुळे काय होतो ॲटोमिक रेडियस काय होते वाढते. सगळ्यात जास्त ॲटोमिक रेडियस तुम्हाला हवं सर फ्रान्सियम, आणि सगळ्यात कमी ॲटोमिक रेडियस असेल मित्रांनो लिथियम. तुम्ही लिहू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये. आयनिक रेडियस पण सेमच आहे मित्रांनो, टॉप टू बॉटम काय होते आयनिक रेडियस इन्क्रीज होतात ते. त्याच्यानंतर मग काय डिक्रीज काय होते ते बघायला पाहिजे. डिक्रीज कधी होते मित्रांनो, आयनायझेशन एन्थाल्पी, इथं मी लॉन्ग फॉर्म लिहिलेला आहे मी, आणि इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. इलेक्ट्रोनेगेटिव्ह टॉप टू बॉटम डिक्रीज होते, परंतु इथे मी सिम्बॉल लिहिले म्हणजे पोटॅशियम आणि रुबिडियमची जी असते इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जवळपास म्हणजे 0.01 अशा प्रकारे जवळपास कसं असते सेम असते. ठीक आहे, बाकीचं आयनायझेशन एन्थाल्पी टॉप टू बॉटम डिक्रीज असतो, ती इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इज ऑल्सो टॉप टू बॉटम डिक्रीजेस, इट इज व्हेरी शॉर्ट फॉर्म आहे लक्षात ठेवण्यासारखं. ठीक आहे, त्याच्यामुळे मी असं बाण मारलं जेणेकरून हे इन्क्रीजचं बाण आहे आणि हे काय डिक्रीजचं बाण आहे. डेन्सिटी मध्ये काय झालं मित्रांनो माहिती आहे का, इथे यायला पाहिजे होतं सोडियम, लिथियम सोडियम यायला पाहिजे होतं ना, परंतु आले काय पोटॅशियम. म्हणजे काय, सोडियमची डेन्सिटी जास्त आहे पोटॅशियमपेक्षा, त्याच्यामुळे त्याला मी समोर लिहिलेलं आहे. आता याचं बघा ॲटोमिक रेडियस मला लिहा म्हणलं तर कसं विचार मग तुम्ही, ॲटोमिक रेडियसची लिहा म्हणतो कसं विचार मग तुम्ही, काय नाही सर लिथियम सगळ्यात छोटा आहे ना, लिथियम छोटा आहे सगळ्यात, मग कोण आहे सोडियम, मग कोण आहे पोटॅशियम, मग कोण आहे मित्रांनो रुबिडियम, मग कोण आहे सिझियम. हे सगळ्यात आयनिक रेडियसचे पण ऑर्डर हीच असेल सेम, त्याची काय असेल आयनायझेशन एन्थाल्पीची, लिथियम सगळ्यात छोटा मग सोडियम सगळ्यात मोठा मग लिथियम सोडियम मग पोटॅशियम, फक्त सिम्बॉल चेंज होतात कशाची ग्रेटर आणि लेसर दॅनची. ओके एवढा सो इथे पण सेम आहे मित्रांनो, ॲटोमिक रेडियस टॉप टू बॉटम इन्क्रीज होते, आयनिक रेडियस सुद्धा काय होते टॉप टू बॉटम इन्क्रीज होते. अजून मग साईज जर इन्क्रीज होत असेल मित्रांनो, तर त्या टायमिंगला आपला आयनायझेशन एन्थाल्पी काय होते डिक्रीजेस टॉप टू बॉटम, ॲज वेल ॲज अप टू नेगेटिव्ह इज ऑल्सो डिक्रीजेस टॉप टू बॉटम, बट द कंडिशन इज कॅल्शियम अँड स्ट्रॉन्शियम आर दोज टू आर एलिमेंट्स हूज इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आर सिमिलर टू इच अदर. दिस क्वेश्चन इज आस्क्ड इन MSTCET 2022 एक्झामिनेशन, सो मार्क दॅट वर्ड अँड केअरफुली टू अंडरस्टँड दिस वर्ड. ओके मित्रांनो, कॅल्शियम आणि स्ट्रॉन्शियमची जी पण इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आहे समान आहे, तुम्हाला करेक्ट और इनकरेक्ट स्टेटमेंट मध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. मेल्टिंग पॉइंट इज ऑल्सो सेम इज दॅट इज ऑल्सो एज डिक्रीजेस टॉप टू बॉटम. ओके आता याच्यामध्ये काय आहे, इथे सुद्धा काय आपल्याजवळ आहे एक्सेप्शनल ऑर्डर. मित्रांनो इनऑर्गॅनिक केमिस्ट्री जर स्ट्रॉंग करायचं असेल तुम्हाला एक्सेप्शनल ऑर्डर ही 100% पार्ट असणं गरजेचं आहे. ठीक आहे, आपला काय पाहिजे होतं बेरिलियम इथे यायला पाहिजे होतं, मग मॅग्नेशियम इथे यायला पाहिजे होतं, मग कॅल्शियम यायला पाहिजे होतं. ठीक आहे, परंतु मित्रांनो सगळ्यात जास्त डेन्सिटी ह्या तिघापैकी बेरिलियमची आहे, म्हणून त्याला आपण तिसरं स्थान दिलेलं आहे, मग त्याच्या छोटक मॅग्नेशियम मग कॅल्शियम. शॉर्टकट ट्रिक आहे याच्यामध्ये, कॅल्शियम आणि बेरिलियमची जागा जी आहे प्लेस काय इंटरचेंज करायचं, बाकी सम ॲज इट इज लिहायचं. मित्रांनो जर तुम्हाला एक्सेप्शनल बद्दल क्वेश्चन येत असतील तर पेपर तुमचा अवघड जाणार आहे. मग आपण दुसरी ट्रेंड लिहू का, मग नंबर आहे आपला जो ॲटोमिक रेडियस कसा आहे मित्रांनो, ॲटोमिक रेडियसची जी ऑर्डर आहे खूप सोपी आहे, सगळ्यात स्मॉल साईज इज बेरिलियम अँड देन ग्रेटर त्याच्यापेक्षा मोठं मॅग्नेशियम, मग कॅल्शियम, मग स्ट्रॉन्शियम, मग बेरियम, मग असं मित्रांनो रेडियम. ठीक आहे, आता इकडचं एक लिहूया आपण आयनायझेशन एन्थाल्पीची ऑर्डर लिहूया. ठीक आहे, आता काय करायचं, फक्त सिम्बॉल चेंज करायचं, बाकी सगळं ॲज इट इज लिहायचं. ठीक आहे, काय जास्त अवघड नाही आहे, तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे काढून घ्या, एक प्रॉपर्टीमध्ये एक्सेप्शनला चांगलं लिहून काढा, असं पाठ होणार नाही मित्रांनो, कारण की आपल्याला शिकताना खूप जास्त इझी वाटतं, पण स्वतःहून जर ट्राय केलं तर खूप जास्त अवघड वाटतं. ठीक आहे, तुम्ही हे लिहून घ्या लगेच आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कली मेटल्स अँड अल्कलाइन ऑर्मेटल्स.
तर गाईज हे आहे आपले केमिकल प्रॉपर्टीज. सगळे रिएक्शन लिहिलेले आहेत कारण की आपला जो टाइम कमी आहे तुमचा टाइम वेस्ट होऊ नये म्हणून मी लिहून ठेवलेला आहे. ठीक, सगळ्यात पहिलं आहे मित्रांनो रिएक्शन विथ एअर. एअर सोबत काय रिएक्शन देणार आहे. ठीक आहे, या आता याला कसं करायचं बरं. लिथियम लिहायचं, ऑक्सिजन लिहायचं, बरोबर. लिथियम काय देतो, फक्त ऑक्साईड देतो. काय देतो मित्रांनो, ऑक्साईड देतो. ठीक आहे, लिथियम जर ऑक्सिजन सोबत रिएक्शन केला असेल फक्त ऑक्साईड देतो. सोडियम जर ऑक्सिजन सोबत केला असेल तर काय देतो, पर ऑक्साईड देतो. काय देतो मित्रांनो, पर ऑक्साईड. आणि पोटॅशियम जर रिएक्शन केला असेल तर सुपर ऑक्साईड देतो. ठीक आहे, एम एस टी सी ई टी मध्ये एम सी क्यू विचारलं जाऊ शकते. ठीक आहे, हे सगळं नॉर्मल आहे. मॅग्नेशियम ऑक्सिजन सोबत विचार तर काय येते, एम जी ओ येते. कॅल्शियम केलं मी सुद्धा कॅल्शियम ऑक्साईड येते. आणि हे जे ऑक्साईड जे असतात मित्रांनो बेसिक इन नेचर असतात. काय ठीक आहे, बेसिक प्रॉपर्टी शो करतात. ठीक आहे, इथं पण आहे रिॲक्शन विथ नायट्रोजन. इथं पण आहे रिॲक्शन विथ नायट्रोजन. एल आय प्लस एन टू लिथियम इज रिॲक्ट विथ नायट्रोजन टू गिव्ह लिथियम नायट्राईट म्हणतं आपल्याला. मॅग्नेशियम इज रिॲक्ट विथ नायट्रोजन, मॅग्नेशियम नायट्राईट म्हणतं आपण त्याला. ठीक आहे, नेक्स्ट आहे रिॲक्शन विथ वॉटर आहे. लिथियम खूप वॉटरसोबत स्लो रिॲक्शन करतो. सोडियम आणि पोटॅशियम खूप जास्त विग्रेसिव्ह म्हणजे खूप जास्त फास्ट रिॲक्शन देतात. ठीक आहे, इथे सोडियमची रिॲक्शन लिहिली आहे मी, सोडियम प्लस वॉटर इट गिव्ह सोडियम प्लस आयन्स ओ एच मायनस आयन्स आणि हायड्रोजन गॅस लिहित होतो. आणि इथे काय म्हणते मित्रांनो, याच्यामध्ये बेरिलियम रिॲक्शन देत नाही, फक्त कॅल्शियम आणि मॅग्नेशियम कॅल्शियम रिॲक्शन देऊ शकते. कॅल्शियम रिॲक्ट इथं एस टू ओ काय ते कॅल्शियम हायड्रोक्साईड बनते. इथे फक्त ऑक्साईड बनते, इथे हायड्रोक्साईड बनते आणि हायड्रोजन गॅस रिलीज होतो. रिॲक्शन विथ हायड्रोजन जर मेटल एखादा एम म्हणजे काय मित्रांनो, मेटल कोणते मेटल, अल्कली मेटल्स असतील हे सगळे. हायड्रोजन सोबत रिॲक्शन तर मेटल हायड्राईड करणार, मेटल हायड्राईड बनवतात. ठीक आहे, मेटल हायड्राईड बनवतात. आणि इथं जर एस्टो सोबत घेतलं तर इथं आपल्याला इथं सुद्धा हायड्राईड बनवतात. इथं बेरिलियम, इथं सुद्धा बेरिलियम रिॲक्शन देत नाही मित्रांनो. नेक्स्ट आहे रिॲक्शन विथ हॅलोजन. हॅलोजन सोबत घेतात हलाइड्स बनवतात, मेटल हलाइड्स. इथे पण मेटल हलाइड्स बनवतात, काही नाही. एम सुद्धा की तुम्ही दुसरी वेळेला ठेवू शकता तुम्ही. आणि नंतर लिहिलेलं आहे बघा डायगोनल रिलेशनशिप, म्हणजे लिथियमची जी प्रॉपर्टी आहे तेवढी मॅग्नेशियमची आहे, बेरिलियमची तेवढी ॲल्युमिनियमची. फॉर एक्झाम्पल बेरिलियम आणि ॲल्युमिनियम दोघं पण कसे अँफोटेरिक इन नेचर आहेत मित्रांनो. लिथियम आणि मॅग्नेशियम हे कसे आहेत, मला वाटते आयनिक बॉन्ड बनवतात मित्रांनो. ठीक आहे, आयनिक बॉन्ड बनवतात. थोडाफार प्रॉपर्टी असते कशाची, कोवॅलेंट बॉन्ड बनवण्याची. हे मला वाटते आयनिक इन नेचर, म्हणजे याला करतात आता बेसिक प्रॉपर्टी शो करतात. ठीक आहे, ह्याच्यात बोरॉन आणि पुढे काय जे असतात ते असतात, ते कसं आहे सगळं डायगोनल प्रॉपर्टी शो करतात मित्रांनो. एवढं तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, लगेच जाऊया आपण याचे यूजेस. बॉक्स दिला आहे याच्यानंतर. ठीक आहे, बॉक्स, ते बॉक्स थोडे रेडी करा चांगलं. ते बॉक्स काढणं पॉसिबल नाही आपल्याला. ठीक आहे, ते बॉक्स चांगलं रेड करा, थोडं फार रेड करा, जास्त करू नका, थोडंस फार रेड करा. मला वाटत नाही जास्त त्याच्या बॉक्समधून प्रश्न येतील. ठीक आहे, युजेस युजेसवर 100% प्रश्न विचारलेले आहे. युजेस आपण घेऊया, लगेच बायोलॉजिकल इम्पॉर्टन्स घेऊया, मग इम्पॉर्टन्स कंपाउंड्स ऑफ अल्कली आणि अल्कलाईन अल्टिमेटर्स हे पण घेऊया. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही, लगेच तुम्हाला जाऊ लागेल. तर गाईज इथं आहेत आपल्याजवळ युजेस अँड आपल्याजवळ आहेत बायोलॉजिकली इम्पॉर्टन्स. दोन्हीच दिलेलं आहे मी वाटते एवढंच कव्हर करून या लेक्चरमध्ये. लेक्चर नंबर 3 मध्ये तुम्हाला सम इम्पॉर्टंट कंपाउंड्स ऑफ अल्कली अँड अल्कलाईन अल्टिमेटर्स देऊया आपण. ठीक आहे, तर सगळ्यात पहिलं आहे लिथियमचं काय यूज आहे. लॉंग लाईफ बॅटरीमध्ये यूज होतो, म्हणजे आपल्या डिजिटल वॉचेस म्हणा, कॅल्क्युलेटर्स. ठीक आहे, अशामध्ये तुम्हाला लिथियमचं यूज होतो. लिक्विड सोडियमचा यूज कुठे होतो, हीट ट्रान्सफर, खूप जास्त हीट ट्रान्सफर कुठे येते, न्यूक्लिअर रिॲक्टर्समध्ये त्यांना यूज करू शकते. पोटॅशियम क्लोराईड फर्टिलायझर्स म्हणून यूज होते. फक्त पोटॅशियम काय होते, पोटॅशियम सुपर ऑक्साईड बनवते, जेणेकरून ते ऑक्सिजन जनरेटरचं काम करत असते. ठीक आहे मित्रांनो, हे असे पॉईंट आहेत जे इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे पार्ट, म्हणजे पार्ट पाहिजे एम सी क्यू याच्यामधूनच बनणार आहे. ठीक आहे, सीजीएम जे आहे फोटो इलेक्ट्रिक सेल्समध्ये काम करतो. ठीक आहे, लगेच हे इकडे बघूया आपण. बेरिलियमचं काय यूज आहे मित्रांनो, मॉडरेटर, म्हणजे कमी आणि जास्त न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये पॉवर कमी जास्त करण्यासाठी यूज होतो. ठीक आहे, मॅग्नेशियम आणि ॲल्युमिनियमचे अलॉय जे एअरक्राफ्टमध्ये जे पार्ट्स असतात, पूर्ण एअरक्राफ्टचे पार्ट्स, ते अलॉय ऑफ मॅग्नेशियम आणि ॲल्युमिनियमपासून बनवले जाते. कॅल्शियमचा यूज बायोलॉजिकल सिस्टममध्ये खूप जास्त आहे. बोन्स आणि टीथ हे स्ट्रॉंग किंवा ॲपेटाईट कमी तुटणे, म्हणजे पूर्ण जे बोन्स आणि टीथचे जे रोग आहेत ते कॅल्शियम रिलेटेड असतात. बेरियम सल्फेट काय मेडिसिन यूज होतो मित्रांनो, फक्त बॅरियम जे आहे ते इंटेस्टाइनल एक्सरे कामासाठी, जे आपल्या इंटेस्टाइनल त्याची एक्सरे करण्यासाठी बेरियमचा यूज होतो. बायोलॉजिकल इम्पॉर्टन्स थोडं जास्त आहे, युजेसपेक्षा हे जास्त विचारलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे, हे बायोलॉजीमध्ये पण विचारतात आणि केमिस्ट्रीमध्ये विचारतात, दोघांमधलं पण सेम क्वेश्चन.
सोडियम प्लस का यूज काय करणार, लार्जेस्ट सप्लाय ऑफ एक्सट्रासेल्युलर फ्लूइड, म्हणजे आपल्या बॉडी मध्ये विदिन सेल जेवढं पण फ्लूइड आहे, सायटोप्लाझम आहे, त्याच्यामध्ये जे पण आहे सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन किंवा याचं खूप जास्त असतं. आणि सोडियम कॉन्सन्ट्रेशन मुळे काय होतं, न्यूट्रियंट्स देण्याचं काम करतं सेलला, तर ते सेलला न्यूट्रियंट्स देण्याचं आणि घेण्याचं काम करतं सोडियम प्लस आयन करतं. अजून आपलं जे ऑस्मोटिक बॅलन्स आहे त्याला बॅलन्स करायचं काम करतं ऑस्मोटिक प्रेशर. आणि आपल्या नेफ्रॉनच्या किडनीमध्ये पीसीटी आणि डीसीटीमध्ये कुठं राहतं, सोडियम आयन्सचा रोल खूप जास्त आहे, म्हणजे रिअब्सॉर्प्शन ऑफ वॉटर सुद्धा इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्स, ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्स मध्ये न्यूरो ट्रान्समीटर मध्ये ठीक आहे, एसिटाइलकोलीनला रिलीज करण्यासाठी सोडियम आयन्स खूप जास्त यूज असते, ते चॅप्टरमध्ये हे असं खूप जास्त रोल आहे. ठीक आहे. पोटॅशियमचं काय, मोस्ट अबंडंट आपला जो काय आपला आयन आहे आपल्या बॉडीमध्ये कुठेही म्हणा, पोटॅशियममुळे प्रोटीन बनवण्याचं काम सुद्धा सांगते, पोटॅशियम ग्लायकोलायसिसमध्ये सुद्धा याचा हेल्प असते खूप जास्त. मॅग्नेशियमचा इम्पॉर्टन्स आहे मित्रांनो, क्लोरोफिलचा मेन इम्पॉर्टंट पिगमेंटच आहे मॅग्नेशियम पासून बनलेला आहे. ठीक आहे. अजून ग्लुकोज आणि फॅटला ब्रेक करायचं काम सुद्धा मॅग्नेशियम करतो, आपल्या बॉडीमध्ये कोलेस्ट्रॉल सुद्धा बॅलन्स होऊन करतो मॅग्नेशियम प्लस आयन मुळे. ठीक आहे. कॅल्शियम मुळे काय होतं मित्रांनो, बोन्स आणि टीथ इथं पण लिहिलेला आहे, इथं पण लिहिलेला आहे. ठीक आहे. ब्लड क्लॉटिंग मध्ये सर्वात जास्त इम्पॉर्टंट येतं. ठीक आहे. कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन ऑफ मसल्स मध्ये कुठं आहे, ट्रोपोनिन हे जे असतं प्रोटीन, कॅल्शियम आयन असल्यामुळेच प्रोटीन बाइंडिंग साईडला ऍक्टिव्ह करते, तिथं एक इम्पॉर्टंट आहे. आणि आपला हार्ट बीट सुद्धा खूप जास्त काय येते कंट्रोल करते रेग्युलेट करते. मित्रांनो या लेक्चरमध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त मी त्याचे इम्पॉर्टंट पॉईंट सगळं दिलेलं आहे, मी ह्याचे इम्पॉर्टंट कंपाऊंड पुढच्या लेक्चरला मी अपलोड करणार आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत तर फॉरवर्ड करा किंवा शेअर करा, जेणेकरून त्याचा चॅप्टर सुद्धा स्ट्रॉंग व्हायला पाहिजे. ठीक आहे मित्रांनो, लगेच अजून एक जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जावा आणि आपण लगेच भेटूया नेक्स्ट त्याच्या पार्टमध्ये, थर्ड लेक्चरमध्ये भेटूया. ठीक आहे. चल, थँक्यू गाईज.